महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय रमेश बैसजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, भीमराव आंबेडकरजी, दीपक केसरकरजी, मंगलप्रभात लोढाजी, संजय बनसोडेजी, नरेंद्र जाधवजी, राहुल शिवाळेजी, प्रवीण दरेकरजी, कालिदास कोळंबकरजी, समीर भुजबळजी, या ठिकाणी उपस्थित सर्व, या ठिकाणी उपस्थित राहुल बोधीजी, महेंद्र साळवेजी, नागसेन कांबळेजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी क्रांतीचे महासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो। आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल देखील या ठिकाणी व्यक्त होणार आहेत, पण या निमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे की आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतोय। आम्ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, लवकरच जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था भारत होणार आहे। याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जातं। या संविधानाने या देशामध्ये एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेने मुठभर लोकांना न्याय द्यायच्याऐवजी सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था उभी केली, आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं देशाच्या मुख्यधारेमध्ये समाजातले सर्व लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले, आणि म्हणूनच आज ही प्रगती या ठिकाणी आपण बघतो आहोत। आणि आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील याचा उल्लेख केला की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अधिक महत्वाचं आहे आणि हे संविधानच भारताला प्रगतीवर नेऊ शकतं। तर म्हणजे हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समता आणि बंधुता हे जे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली तत्व आहेत, या तत्वाच्या आधारावर भारताचं संविधान तयार केलं, आणि म्हणूनच आज आपण पाहतोय मार्गावर चालून देखील जगामध्ये एक आपली आगळी वेगळी प्रतिमा या ठिकाणी उभी झाली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून केलेलं काम असेल, मजूर मंत्री म्हणून केलेलं काम असेल, पाटबंधारे मंत्री म्हणून केलेलं काम असेल, ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम असेल, प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे, आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो। कारण तिथे लोकांचे किंवा जे एक्सपर्ट असतात त्यांचे विचार संपतात, तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे, आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे। मला या गोष्टीचं समाधान आहे की अनेक वर्ष इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी चालली होती, त्याची अनेक आंदोलनं झाली। ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली। आज भव्य स्मारकाचं निर्माण त्या ठिकाणी होत आहे, आणि मला अपेक्षा आहे की प्रयत्न तरी आपला असा आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे,
त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू। त्यासोबत ज्या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या पवित्र दीक्षाभूमीवर मागच्या काळामध्ये आपण काही कामं सुरू केली होती। आता नुकतंच आपण त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयांची विकासाची कामं ही सुरू केलेली आहेत आणि आपल्या पवित्र दीक्षाभूमीला देखील जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी वास्तू तयार झाली पाहिजे, कारण ही दीक्षाभूमी केवळ भारताकरता महत्वाची नाहीये तर जगभरातनं सगळे जे काही पर्यटक आहेत आणि विशेषतः बौद्ध अभ्यासक आहेत हे सगळे या पवित्र दीक्षाभूमीवर येत असतात आणि म्हणून त्याचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे। एवढंच नाही तर आपल्याला याचीही कल्पना आहे की आज लंडनमधलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे तेही घर ज्या ठिकाणी ते राहून तिथे अभ्यास केला आणि शिकले ते घर देखील महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी विकत घेतलं। तिथेही आपण त्यांच्या अतिशय मौल्यवान अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आज जगातले सर्व लोक विशेषतः भारतातले जे लोक त्या ठिकाणी लंडनमध्ये जातात ते आवर्जून त्या ठिकाणी ते घर पाहण्याकरता त्या वास्तू पाहण्याकरता ते संग्रहालय पाहण्याकरता त्या ठिकाणी जातात। एवढंच नाही तर मला जपानमधल्या कोयासान विद्यापीठामध्ये देखील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचं उद्घाटन करण्याची संधी त्या ठिकाणी लाभली आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक जागतिक अशा प्रकारचं नेतृत्व आहे ते नेतृत्व आज जगातले सर्व देश हे स्वीकारतायत अंगीकारतायत ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्यालाही आजच्या दिनाच्या निमित्ताने एवढा संकल्प केला पाहिजे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून जो विकासाचा महामार्ग दाखवलेला आहे देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जी संधी आपल्याला त्यांनी दिलेली आहे संधीची समानता जी त्यांनी निर्माण केलेली आहे त्या संविधानाच्या अनुरूप आपण सगळे आपलं कार्य करू आणि त्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास करत आपल्या देशाला जगातला सर्वोत्तम देश बनवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू। एवढीच या निमित्ताने मी आदरांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत मी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भीम, जय भारत।